नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेतील भाषण थांबवून मनोहर पर्रिकर यांना वाहिली श्रद्धांजली. माझ्यावर वैयक्तिक टीका करून मतदारसंघातील प्रश्न सुटणार का? अमोल कोल्हे यांचा विरोधकांना सवाल. बाबांनो, कोणीही मॅच फिक्सिंग करू नका, अजित पवार यांचं पदाधिकाऱ्यांना आव्हान. आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील देणं बंधनकारक. आता बातम्या सविस्तराने. पिंपरी येथे आयोजित सभेत बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन झाल्याचं वृत्त कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेतील भाषण थांबवून मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली असता त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी पिंपरी येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन झालं असल्याचं वृत्त त्यांना कळलं. त्यावेळी सभेतील भाषण थांबवून शरद पवार यांनी मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली राज्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या दुःखद निधनाचं वृत्त आता समजलं. गेले काही महिन्यापासून त्यांची प्रकृती चांगली नव्हती. गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी यापूर्वी घेतल्याच्या नंतर राज्य उत्तम रीतीने चालवण्याच्या संबंधीचा आदर्श त्यांनी त्या ठिकाणी दाखवला. देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. एक महत्त्वाचं काम त्यांच्यावर सोपवलं गेलं, परंतु प्रकृतीच्या संबंधीच्या मर्यादा लक्षामध्ये घेऊन त्यांनी ते पद सोडलं आणि पुन्हा एकदा गोव्यात जाऊन गोव्याच्या जनतेची सेवा करण्याची कामगिरी केली. पर्रिकरांचं निधन हे नुसतंच गोमंतक जनतेचं एक दुःख नाही किंवा त्यांचंच नुकसान असं नाही, या देशातला भारत मातेचा एक सुपुत्र गेला याचं दुःख तुम्हाला मला सगळ्यांना. ही निवडणूक खासदार निवडण्यासाठी आहे, पंतप्रधान निवडण्यासाठी नाही, हे मतदारांनी लक्षात घ्यायला हवं. समोरून वैयक्तिक टीका होत असेल, पण मी कोणावर वैयक्तिक टीका करणार नसल्याचं अमोल कोल्हेंनी जाहीर केलंय. मला प्रश्न विचारण्याचा काय अधिकार असं म्हणतात, पण हे लक्षात घ्यावं की देशात लोकशाही आहे, इथं जनता जनार्दन ही राजा आहे. परवा शिवनेरी ते वडू अशी रॅली काढली तेव्हा मला वडू इथून फोन आला, या खासदारांनी 15 वर्षात 1 रुपयाचा विकास निधी दिला नाही आणि आता यांना या ऐतिहासिक स्थळांची आठवण होऊ लागली. त्यानंतर निवडणुकीची सुरुवात झाली, मध्ये मेळावे झाले जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी जाहीर केलीही नव्हती तोपर्यंत समोरच्यांना धडकी भरली. आणि मला वाटतं हे खूप मोठं श्रेय विलासशेठ लांडे पाटलांचं, मंगलदास बांधलांचं आहे की 15 वर्षातला जो बडाघर पोकळ वासा होतला त्याचा फोलपणा तुम्ही दोघांनी ठामपणे दाखवून दिला आणि त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच धडकी भरली आणि सगळीकडे सगळ्या प्रकारानं वेगवेगळ्या बाबतीत वैयक्तिक टीका सुरू झाली. समोरून कोणी वैयक्तिक टीका करत असेल तर मी वैयक्तिक टीका करणार नाही, कारण ती माझी संस्कृती नाही, तो माझ्यावरचा संस्कार नाही. पण एक प्रश्न जरूर विचारायचा, वैयक्तिक टीका हवी ती करा, हवी तशी करा, हवी तेवढी करा. छत्रपतींचा मावळा आहे, कुणाला भीत नाही, पण एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्यावर वैयक्तिक टीका करून या भागातले 15 वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न सुटणार आहेत का? माझ्यावर टीका करून या भागात 15 वर्ष जी फसवणूक झाली त्याचं उत्तर सर्वसामान्य मतदारांना मिळणार आहे का? त्यामुळे या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं एक गोष्ट ठामपणे सांगू इच्छितो. मी स्वतःला उमेदवार घोषित झालो असलो तरी मी स्वतःला केवळ उमेदवार समजत नाही, मी स्वतःला समजतो तो तुमचा प्रतिनिधी, या जनतेचा प्रतिनिधी. ही जनता त्या जनतेचा प्रतिनिधी आहे जी जनता तासन तास इथं पुणे नाशिक हायवे असेल तिकडे पुणे नगर हायवे असेल या हायवेच्या वाहतूक कोंडीत खोळंबली आहे. मी त्या जनतेचा प्रतिनिधी आहे, त्या जनतेच्या घरातलं कुणीतरी, नात्यातलं कुणीतरी वेळेवर हॉस्पिटल मध्ये पोहोचवण्यासाठी अँब्युलन्स मध्ये नातेवाईक धावा करत होते देवाकडे, जप करत होते देवाकडे, पेशंट लवकर हॉस्पिटल मध्ये पोहोचू दे, जीव वाचू दे, आणि वाहतुकीच्या कोंडीमध्ये अँब्युलन्स अडकून पडली.
आणि जी ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये जाणार होती ती ॲम्ब्युलन्स पुन्हा स्मशानभूमीकडे न्यायला लागली. त्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून बोलतो मी, त्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय की जी जनता बैलगाडा शर्यत कधी सुरू होणार याची वाट बघत उभी होती, आश्वासनावर आश्वासन दिली जात होती. बाळूशी टेमगिरी बसलेत का? आमच्या बाळू टेमगिरींसारखा जो अनाउन्सिंगचा आवाज आहे तो तात्काळ बसला होता. कधीतरी आवाज यायचा बाकी होता. झाली वीर फळी कोण होणार या सगळ्याचा अपेक्षा भंग ज्या जनतेचा झालाय त्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतो. राज्यातील आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी कामाला लागा, पण रात्री एक दिवस एक वागायचं नाही. बाबांनो कोणीही मॅच फिक्सिंग करू नका असं म्हणत पार्थ पवार यांचं प्रामाणिकपणे काम करण्याचं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलंय. देशात आजच्या दिनचा भ्रमनिराश झालाय. चौकीदार चोर हे लोकांना पटू लागले. राफेलची कागदं चोरीला जातात. हायकोर्टात धनगर समाजाच्या आरक्षणाची कागदं गहाळ झाल्याचं सांगितलं जात आहे. देशाच्या इतिहासात नव्हती एवढी बेकारी आज वाढली आहे. मागच्या वेळी राहुल नार्वेकर यांच्या बाबतीत अपयश आलं, तर शिरूरमधून विलास लांडे अनेक जण इच्छुक होते. जागा एकाच मागणारे अनेक जण असतात, म्हणून अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली. यावेळी अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाठवायचं आहे असा निर्धार करा. शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांना सांगण्याचं काम कोल्हे यांनी केलंय. त्यामुळे मॅच फिक्सिंग करू नका आणि रात्री एक दिवसाएक असं वागू नका अशी तंबीच अजित पवारांनी नागरिकांना दिली आहे. बदलण्याचं काम केलं, परंतु गेल्या 5 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेनेच्या काळात कोणता कारखाना आला त्या शिवसेनेच्या बद्दल तर काय बोलावं. इतकं खोटं बोलतात. अरे आम्ही ऐकलं, आम्ही भारतीय जनता पक्षाच्या बरोबर गेलो, 25 वर्ष आमची सडली. अरे सडली तर कुठे चिटकायला गेला तिकडं? 25 वर्ष सडली असं स्वतः उद्धव ठाकरेंजींनी सांगितलं ना? अजित पवार तर नाही ना बोलला. आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेला. राहुल गांधींनी सांगितलं चौकीदार चोर आहे, आणि या पट्ट्यांनी सांगितलं पारेकरी चोर आहे. पारेकरी कोण? मधी तर म्हणले आता तिकडे चाललो अयोध्येला. म्हणलं कशाला? म्हणले तिथं कुंभकर्णाला जाग करायला निघालो. कुठला कुंभकर्ण? काही नाही, इथे एवढ्या गप्पा हाणायच्या आणि काहीतरी थातुरमातुर उत्तरं द्यायची. कधीतरी निवडणूक आली की प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं, मंदिर बांधायचं. तिथं रामालाही वर उचकी लागत असेल. काय झालं? निवडणूक आली वाटतं देशात? निवडणूक आली खरंच? खोटं नाही सांगत. ही अवस्था आहे. 4.5 वर्ष काय झोपा काढल्या? तुम्हाला रामाचं मंदिर बांधायचं तर कुणी अडवलं होतं? तुम्हाला बोलल्यावर राग येतो, परंतु तुमचे वडील जाऊन इतक्या वर्ष झाली, अरे तुम्हाला स्वतःच्या वडिलाचं स्मारक करता येत नाही, तिथं काय रामाचं मंदिर बांधणार आहे? अरे त्याला हिंमत लागती, त्याला धमक लागती. हे याड्या गबाळाचं काम नाही. या गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्यांनी ह्या निमित्ताने केला पाहिजे. आपल्याला सर्वांना निवडून आणण्याचं काम करायचं. त्याच्यामध्ये कुठंही रात्री एक दिवस एक असं वागायचं नाही. आणि मॅच फिक्सिंग तर अजिबातच करायची नाही. अजिबात म्हणजे अजिबात. त्याच्यामध्ये ही निवडणूक तुमच्या माझ्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. लोकसभा निवडणूक नियमावलीत काही अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्यात. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील देणाऱ्या जाहिराती प्रमुख वृत्तपत्रात आणि TV न्यूज चॅनलमध्ये प्रसिद्ध करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तर आता कसं आहे की नॉमिनेशन नंतर बेसिकली विथड्रॉवलच्या 2 दिवस नंतर, ॲक्च्युली विथड्रॉवलच्या दिवसपासून पोल डेचा 2 दिवस पूर्वीपर्यंत 3 वेळा प्रिंट मीडियामध्ये मोठा ॲड द्यायचा आहे. बेसिकली तुमचा जो तुमच्यावर जो काही जे काही केसेस आहे, आणि हे तिन्ही इम्पॉर्टंट न्यूजपेपर पाहिजे. म्हणजे असं नाही की आपण कुठेही दिला किंवा लोकांना लक्षात आला नाही असं असं नाही पाहिजे. आणि हे जे 3 वेळाचं जो मी बोललो ना की विथड्रॉवलचा डे तसेच पोल डेच्या 2 दिवस पूर्वीपर्यंत या कालावधीमध्ये 3 वेळा, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा, आणि हा एक खूप प्रॉमिनंट असा जाहिरात पाहिजे. डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर यांच्याकडे त्यांना रिपोर्ट पण देणे अपेक्षित आहे की आम्ही अशा प्रकारचं जाहिरात दिलेलं आहे. हा फार एक मोठा बदल आहे. बेसिकली याचा फायदा असा होणार आहे की हे लोकांना कळेल बेसिकली की नेमके ज्या उमेदवारांना मी निवडतो त्यांची पार्श्वभूमी काय आहे, कसे आहे. शेवटी काय आहे की
लोकांना माहीत पाहिजे बेसिकली जो उमेदवार आहे त्याची सखोल माहिती आणि हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची खूप स्पष्ट सूचना आहे म्हणून हा करणे बंधनकारक आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आझम पानसरे यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती, तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आझम पानसरे यांची भेट घेतली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार निवडणूक लढवत आहेत. या भेटीमुळे मावळ लोकसभा मतदारसंघात नवीन राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत. पार्थ पवार यांनी मावळमधून लढावे अशी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मागणी होती. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेत पार्थ पवार यांना मावळची उमेदवारी जाहीर केली. पार्थ पवार यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीने पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. अमोल कोल्हे सभागृहात पोहोचले, पण कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. हा घेराव सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी होता. त्यांना मंचावर जायचं होतं, पण कार्यकर्त्यांचं मन त्यांनी मोडलं नाही. शिरूर लोकसभेची पहिली सभा साकण येथे पार पडली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सभागृहात पोहोचण्या अगोदरच कार्यकर्त्यांनी अमोल कोल्हेंसोबत सेल्फी काढलेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार उमेदवार अमोल कोल्हे मंचावर उपस्थित होते. कार्यकर्त्यांना विनंती करून देखील अमोल कोल्हे स्टेजपर्यंत पोहोचेपर्यंत माहोल हॉट होता. अखेर कार्यकर्त्यांना मंचावरून विनंती करण्याची वेळ आली. उमेदवाराला मंचावर येऊन द्यावं असं सांगायला लागलं. उमेदवार घोषित केल्यानंतरच्या पहिल्याच सभेत अशी परिस्थिती झाल्याने अभिनेते कोल्हेंना प्रचार करताना कशी कसरत करावी लागेल हे सांगण्याची गरज नसेल. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. देशातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. त्यानंतर काही दिवसातच या हल्ल्याचा बदला एअर स्ट्राईकद्वारे घेण्यात आला. या 300 हून अधिक दहशतवादी मारल्याचा दावा सरकारने केलाय, मात्र ही कारवाई आमच्या सल्ल्याने झाल्याचा दावा शरद पवार यांनी केलाय. पुलवामा हल्ल्यानंतर तातडीने गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक घेण्यात आली आहे. तेव्हा मी पूर्वी संरक्षण मंत्री असल्याने पहिला प्रश्न मला विचारण्यात आला, त्यावर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचे आदेश भारतीय जवानांना द्या असा सल्ला मीच दिला होता. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री सीतारामन उपस्थित नव्हते असं शरद पवार यांनी भरसभेत स्पष्ट केले. ज्यांच्या हातामध्ये सत्ता येते या सत्तेचा वापर देशाच्या रक्षणासाठी केला. आपण बघितलं कालच्या 14 तारखेला जम्मू श्रीनगरला भारताचे 8000 आसपास सैन्य 72 गाड्यातून चाललेले होते. समोरून एक जीप आली आणि ती जीप आपले सैन्य दलाचे घटक जिथे बसले होते त्या बसवरील आदळली. त्या जीप मध्ये स्फोटक होते, त्याचा स्फोट झाला आणि जागच्या जागी 40 जवान मृत्यू झाले. हे दहशतवादाचं कृत्य. दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी बोलवलं आवा सगळ्यांना, जेवढे सगळे राजकीय पक्षाचे अध्यक्ष असतात मी सगळी कामं बंद केली. दिल्लीमध्ये गेलो, बैठकीमध्ये आम्हाला सांगितलं कसा हा हल्ला झाला, कोणचं स्वतः वापर होतं, त्याची माणसं उचल होते. आणि सांगितल्याच्यानंतर आम्हाला विचारलं त्याचा काय उपाय करायचा. आणि पहिला प्रश्न मला विचारला, मला म्हणजे की तुम्ही संरक्षण मंत्री होता देशाचे, तुम्हाला या गोष्टीची माहिती आहे, काय करावं? म्हणजे काय करावं याची चर्चा करण्याचं कारण नाही. या दहशतवाद्यांचे जे अड्डे आहेत ते अड्डे उद्ध्वस्त करण्याचा अधिकार सैन्य दल, हवाई दल आणि नाविक दल या तिघांना द्या, पूर्ण अधिकार त्यांना द्या. त्याला हव्याच्या वेळेला, हव्याच्या पद्धतीला, हव्याच्या टोकापर्यंत हे उद्ध्वस्त करा. हा फक्त आदेश त्यांना द्या,
माझी खात्री आहे की या देशाचे जवान या देशाला या संकटातून वाचवू शकतील. त्यावेळी मोदी सुद्धा महाराष्ट्रात यवतमाळच्या दौऱ्यावर होते. आमची दिल्लीत बैठक सुरू होती त्यावेळी मोदी इकडे बोलत होते, मैं चौकीदार हूँ, देश की सुरक्षा मेरे हाथ में है, देश को कुछ होने नहीं दूंगा. तिकडे जम्मू काश्मीरमध्ये जाऊन हे बोलायचं सोडून ही 56 इंचाची छाती यवतमाळमधून हे बोलत होते अशा शब्दात पवार यांनी यावेळी मोदींवर टीका सुद्धा केली आहे. गृहमंत्री हजर होते, संसदीय खात्याचे मंत्री हजर होते, प्रधानमंत्री हजर होते, संरक्षण मंत्री हजर होते आणि चौकशी केली की जम्मू कसे नाही म्हणजे ते महाराष्ट्रामध्ये गेले. प्रधानमंत्री महाराष्ट्रात घड्याला आले आणि पांढरकवडा यवतमाळ जिल्ह्यामध्ये तिथे गेले आणि तिथं आपल्या उमेदवाराचा आपल्या पक्षाचा प्रचार करण्याच्या संबंधीची भाषण दिली आणि तिकडे 40 जवानांची फिरत भरली. त्यांची फिरत त्याच्यामध्ये भरली राष्ट्रध्वज दौरा. प्रधानमंत्र्यांनी त्याच्यावरती दोन चक्रा मारल्या कदाचित तिथून फायदा असेल आणि तिथून उठून सर भाषण देण्याच्या साठी आले आणि आम्हा लोकांना विचारतात काय उपाय लागेल आणि इथून वाचते की चिंता मत करो, इस देश की सुरक्षा मेरे हाथ में है, 56 इंचाची छाती है, 56 इंचाची छाती, म्हणजे 56 इंचाची छाती इथे यवतमाळमध्ये काय करते. तिकडे त्या काश्मीरच्या पाकिस्तानच्या सीमेवर हल्ले होत आहेत, तिच्या मागेची भूमिका घेतात, त्या सैन्याला तुम्ही आदेश देत नाही आणि 56 इंचाची छातीच्या कप्पा महाराष्ट्रातून वाटत. मला आठवत आहे की लालबहादूर शास्त्री देशाचे प्रधानमंत्री होते. राज्यात शिक्षकांची विद्यार्थ्याला मारहाण करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 11वीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी अभ्यास कमी करतो या कारणावरून 2 शिक्षकांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. अथर्व शशिकांत देशपांडे असं दुखापत झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्यांनी या प्रकरणी भोसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उजागरे सर, जावळे सर या 2 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अथर्व दापोडे येथील TD पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी सायन्सच्या वर्गात शिकतो. शुक्रवारी दोन्ही आरोपी शिक्षकांनी अथर्व याला वर्गाबाहेर बोलावलंय. उजागरे यांनी अभ्यास कमी करतो, तुला माझ्याविषयी 0 मार्क देतो असं म्हणत त्याला 2 कानशिलात लागवल्या. जावळे सर यांनी डोक्यावर, तोंडावर, पाठीवर, नाकावर हाताने मारून अथर्व याला दुखापत केली आहे. याबाबत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. दापोडे या ठिकाणी DT पाटील ज्युनियर कॉलेज आहे, सायन्स कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये शिकणारा 11वी सायन्सचा विद्यार्थी अथर्व पाटील, अथर्व देशपांडे यास तेथील शिक्षकांनी तू अभ्यास का करत नाहीस, अभ्यासात टाळाटाळ करतो असे म्हणून तुला सायन्समध्ये 0 मार्क्स देतो असे म्हणून त्याला हातांनी त्याच्या डोक्यावर व गालावर मारहाण केलेली आहे. 2 शिक्षकांनी मारहाण केली आहे. त्याबद्दल भोसरी पोलीस स्टेशन या ठिकाणी ज्युनियर जस्टिस ॲक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे. नाही, आतापर्यंत ताब्यात घेतले नाही आलेले नाही. तपास सुरू आहे. तपासांती पुढील कारवाई करण्यात येत आहे. भोसरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. शब्बीर मामू सय्यद यांच्यावर असलेल्या त्यांच्या गोशाळेतील 120 गायींच्या प्रेमामुळेच त्यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार मिळालाय. जात धर्म पंथ पलीकडे जाऊन केलेली ही पशुसेवा म्हणजे खरी माणुसकी आहे असे प्रतिपादन निवृत्त कर्नल विक्रम पत्की यांनी केलंय. निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे मदतीचा हात देत उभ्या केलेल्या शुरूरमधील गोशाळेचे चालक शब्बीर मामू सय्यद यांना नुकतंच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याबद्दल सय्यद यांचा नागरी सन्मान निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे पत्रकार भवनच्या सभागृहात करण्यात आला आहे. यावेळी शब्बीर सय्यद यांचा मुलगा युसुफ सय्यद, संस्थेचे अध्यक्ष जगदीश मुंदडा, डॉक्टर नवनीत मानधनी, अमित गायकवाड, जयेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते. पण आमच्या मामूची तकतक एकच होती, माझ्या गायींना चारा मिळाला का, पाणी मिळालं का, म्हणजे त्यांना त्या पुरस्कारापेक्षा त्यांच्या गायींवर असलेलं प्रेम हे दिसत होतं. आपण इथं आल्यावर आपण पाहिलं असेल, ते मग मला म्हणतात की चला चला लवकर गावाला जायचंय का, तर गायींनी पाणी पिलंय का, गायींनी चारा खाल्लाय का, 3 दिवसात माझ्या गायींचं काय, म्हणजे त्यांचं कुटुंब मागे हे काम करतच आहे, परंतु त्यांचं प्रचंड गोसेवर प्रेम आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मला असं वाटतं 50-60 वर्षापासून ते गोसेवा करत आहेत. आज अनेक महाराष्ट्रात गोसेवक आहेत, गोशाळा आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी पर्यटन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी पर्यटन कार्यशाळा जुन्नर पुणे येथे यशस्वीरित्या पार पडली आहे. कार्यशाळेसाठी उपस्थित असलेला शेतकरी वर्ग यांच्या कृषी पर्यटनासाठी मिळणार असणारा पतपुरवठा, यामध्ये विविध बँकिंग योजना, पर्यटन कर्ज, मुद्रा योजना तसेच शेतकरी कृषी पर्यटनातील इतर जोड व्यवसाय करू शकतो. शहरातील पैसा ग्रामीण भागात कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कसा आणू शकतो, कृषी पर्यटन व्यवसायात रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात कशा उपलब्ध होत आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कृषी पर्यटन केंद्रांना काळाची गरज म्हणून नवं माध्यम डिजिटल तसेच समाज माध्यम किती महत्वाचं आहे, मार्केटिंग आणि जाहिरात तंत्र, सोशल मीडियाचा असलेला जागतिक प्रभाव, वेबसाईटचे फायदे, कीवर्ड आणि कंटेंटचा वापर करून आपली वेबसाईट गुगल सर्च करताना कशी प्रथम निदर्शनास आणू, याविषयी कृषी पर्यटन विश्वचे संचालक गणेश चप्पलवार यांनी मार्गदर्शन केलंय. जी 2 दिवस कार्यशाळा झाली त्यामधून आम्हाला जे शिकायला मिळालं आणि भविष्यामध्ये कृषी पर्यटनासोबत अर्थाटन पण महत्वाचं आहे आणि यासोबत प्रत्येक पर्यटक हा समाधान होऊन नक्कीच जाऊ शकतो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या फ्युचरमध्ये प्रत्येकाला समाधानकारक हा असा ही ह्या आम्हाला ह्या कार्यशाळेतून आम्हाला शिकायला मिळालं. आणि एक नवीन हे आहे वन पर्यटन, त्याच्याबद्दलची माहिती मिळाली. अशाच प्रकारचे उपक्रम जुन्नर भागामध्ये आता राबवण्यात येणार आहेत, कारण जुन्नरला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळालेला असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी वाव आहे आणि सदरचा वाव घेऊन पर्यटनाला चालना मिळावी यासाठी अशा प्रकारचे उपक्रम यापुढे राबवण्यात येणार आहेत. दैनंदिन वापरातून पुणेकर दररोज सुमारे 6 टन रसायने सांडपाण्याद्वारे नदीत सोडतायत, परंतु याकडे कोणाचंही लक्ष नाही, त्यामुळे मोठ्या नदीची गटार गंगाच बनली आहे. गटारातील सांडपाण्यात प्रामुख्याने घरगुती सांडपाण्याचं प्रमाण अधिक आहे. जगात कोणतंही तंत्रज्ञान नाही या कृत्रिम रसायनाचं जैविक विघटन करू शकेल. उलट ते करण्याच्या प्रयत्नात अजून लाखो नवीन घातक रसायनांची निर्मिती होत आहे. शिवाय यातून निर्माण होणारा घनकचरा आपण कुठे टाकणार, ही सुद्धा मोठी समस्या बनली आहे. अनेक पुणेकर याकडे दुर्लक्ष करतायत, त्यामुळे दररोज सांडपाण्याद्वारे कितीतरी रसायने नदीमध्ये जात आहेत. महापालिकेकडून 100% सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाच नाही, त्यामुळे ही समस्या गंभीर बनत चालली आहे. जायका प्रकल्पाद्वारे भविष्यात नदी सुधार योजना होऊ घातली आहे, त्यामुळे नदी कितपत स्वच्छ आणि सुंदर होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. एकीकडे उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच बाष्पीभवनात वाढ झाल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाणी झपाट्याने कमी होत आहे, तर दुसरीकडे पुणेकरांची पाण्यासाठी नेहमीच बोंबाबोंब सुरू आहे. मात्र पुणे महानगरपालिकेच्या वाहतूक विभागाकडून पिण्याचं पाणी सिमेंटच्या रस्त्यासाठी वापरलं जात आहे. टेमघर, नाझरे, घोड या धरणांचा पाणीसाठा अचल पातळीत गेला आहे. पुणे शहरातील नागरिकांना उन्हाच्या चटक्याआधीच पाण्याचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. नेहमीच पुणेकरांच्या हक्काचं पाणी हिरावून घेतलं जातं, त्यामुळे पुणेकरांची नेहमीच पाण्यासाठी ओरड होते. असं असताना देखील नेहरू स्टेडियम सारसबाग जवळ पुणे मनपा वाहतूक विभागामार्फत ठेकेदार पिण्याचं पाणी सिमेंटच्या रस्त्यासाठी वापरत असल्याचं ऋषिकेश बालगुडे यांनी निदर्शनास आणून दिलंय. पुणे शहरामध्ये पाण्याची टंचाई असताना पुण्यातील ठेकेदारांनी सारसबाग येथील जो सिमेंट काँक्रीटचा रस्ता आहे त्याच्यावर पिण्याच्या पाण्याची जी लाईन आहे त्यातनं त्या लाईनवर टॅप मारलेला आहे. तो टॅप मारलेल्या लाईननी सिमेंट रस्त्याचा जो काही भाग त्यांनी बनवलेला आहे त्या रस्त्याला संपूर्ण पाणी देण्याचं काम, पाणी मारण्याचं जे काँक्रीटच्या कामाला, हे पिण्याच्या पाण्याच्या लाईनमधनं चालू आहे. महानगरपालिका एक दृष्टीने पुणे शहरातल्या नागरिकांना सांगते की पाण्याची टंचाई आहे, त्यामुळे पाणी नीट जपून वापरा. व पुणे शहरातील जे महानगरपालिकेचे जे ठेकेदार आहे ते सिमेंटच्या रस्त्याच्या कामाला पिण्याचं पाणी वापरतो. एक दृष्टीने पुणेकरांना वेठीस धरायचं आणि ठेकेदार पिण्याच्या पाण्याला पिण्याचं पाणी सिमेंटच्या रस्त्याला वापरतात. आयुक्तांचा जो आदेश होता की कोणीही सिमेंटच्या रस्त्याचं अथवा कुठल्या बांधकामाला पाणी वापरायचं नाही हा आदेश त्यांनी पायदळी तुडवल्याचं हे स्पष्टपणे जाणवते. सारसबागेजवळील असो अथवा अन्य पुणे शहरातील काही भागांमध्ये सिमेंट रस्त्याचे कामं चालू आहेत, तिथं पण हे असे सर्रासपणे प्रकार चालू आहेत. आयुक्तांनी संबंधित ठेकेदारावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, अन्यथा पुणेकर नागरिकांच्या वतीने आयुक्तांच्या कार्यालयाच्या समोर आम्ही आंदोलनाला बसू. आता महापालिका या ठेकेदारावर कारवाई करणार का, असा प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित होतोय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेतील भाषण थांबवून मनोहर पर्रिकर यांना वाहिली श्रद्धांजली. माझ्यावर वैयक्तिक टीका करून मतदारसंघातील प्रश्न सुटणार का, अमोल कोल्हे यांचा विरोधकांना सवाल. बाबांनो कोणीही मॅच फिक्सिंग करू नका, अजित पवार यांचं पदाधिकाऱ्यांना आव्हान.
आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील देणं बंधनकारक. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निरोड व्यासपीठ. नमस्कार.